दक्ष प्रजापति यज्ञ करोगेला शिर छेद धारा तयाचा की शिर छेद झाला म्हणून भेद करू नये एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई एकाच्या हृदयामध्ये एक भगवान आहेत भगवान प्रभु रामचंद्र भगवान श्री कृष्ण परमात्मा भगवान शिवाची स्तुती करतात आराधना करतात आणि भगवान शिव मनामध्ये प्रभु रामचंद्राचं स्मरण करतात भजन करी सदाशिव श्री राम जय भजन करी सांगायसारखं नाही म्हणले की बाया हट्टच करतात पुन्हा काय म्हणल्या सांगा तुमच्या मनात काय आहे सांगा विचारल्याशिवाय राहीच नात महाराज शेवटी सांगावं लागलं भगवान शिवजींना सती भगवान प्रभु रामचंद्राचं स्मरण मी नित्य अशा प्रकारचं करतो ते काय म्हणली भगवान श्रीराम सीता मायेचा शोध करणारे रडणारे आता हो शब्द गेला याचाच परिणाम सतीमातेला भोगावा लागला पहा हो अनेक कारण आहेत सतीमातेच्या देहाचं दहन होण्याकरता आणि मग सतीमातेनं काय केलं सीतामाईचा वेश धारण केला आणि प्रभू रामचंद्राकडे गेले प्रभून ओळखलं महाराज माई सती माता जगदंबा तुम्ही आला नमस्कार केला लख कमी डोळ्यामध्ये प्रकाश पडला महाराज भगवान शिवाला राग आला सतीचा सती माझ्या आराध्यासोबत तू असं वर्तन केलीस हे योग्य नाही आता तुला मी सीता म्हणून पाहिली तू माझी माय म्हणून राहशील म्हणून देहाचा त्याग करावा हे कर म्हणून हे एकमेकांचे अशा प्रकारचे आराध्य आहेत महाराज शेवटी दक्ष राजाचं